येत्या 24 तासात मुंबई, रायगड, ठाणे आणि पालघरमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. समुद्राला आजही मोठी भरती आली आहे. दुपारी 1:49 समुद्राच्या किनाऱ्यावर उंच लाटा उसळल्या. या मोसमातली ही सगळ्यात मोठी भरती होती. भरतीच्या काळात पर्यटकांनी समुद्र किनारी लाटांशी खेळू नये, मच्छीमारांनीही समुद्रात जाऊ नये असं आवाहन मुंबई महापालिकेनं केलंय. 15 ते 18 जुलै दरम्यान उत्तर आणि दक्षिण कोकणात अतिवृष्टीचा इशाराही हवामान विभागानं वर्तवलाय. 16 जुलै मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व आणि पश्चिम विदर्भात अतिवृष्टी होईल असा इशाराही हवामान खात्यानं वर्तवलाय. सध्या परिस्थिती काय आहे जाणून घेऊयात. आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे माहीम परिसरात आहेत. सुस्मिता, काही वेळापूर्वीच समुद्राचं रौद्र रूप तुम्हीही पाहिलं असेल, काय नेमकी आत्ताची तिथली परिस्थिती आहे? सुवर्णा, आज सकाळपासूनच पाऊस आहे आणि त्याचबरोबर दुपारी जी भरती आली आहे त्याच्यामुळे मुंबईतल्या अनेक भागांमध्ये, मुळात म्हणजे आत्ता मी माहीम या भागात उभी आहे आणि इथे काही घरांमध्ये सुद्धा पाणी भरलं. त्या लाटा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात लोकांच्या घरांमध्ये घुसत होत्या. जवळजवळ 4.96 एवढ्या मीटर उंचीची ही लाट होत्या आणि पूर्ण वातावरणामध्ये एक धुकट वातावरण झालेलं आहे. मुंबईला संपूर्णपणे पावसानं घेरलं असावं अशा पद्धतीचं हे वातावरण आहे. त्याचबरोबर इकडे काही मुंबईकर आहेत जे या लाटांचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत, परंतु असंही आहे की ह्या लाटांच्या कालखंडामध्ये, ह्या भरतीच्या कालखंडामध्ये मुंबईकरांनी रस्त्यावरती येऊ नये किंवा मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असं सुद्धा हवामान खात्याने सांगितलेलं आहे. मुळात हा येणारा आठवडा हा मुंबईकरांसाठी पावसाने भरभरून असेल आणि मोठ्या प्रमाणात पाऊस होणार आहे. त्याच्यामुळे आजचा हा दिवस हा भरतीमुळे अनेक ठिकाणी पाणीसुद्धा भरण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे मुंबईकरांना हा आठवडा थोडाफार सतर्कतेचा आहे. सुस्मिता, अजूनही पाऊस सुरू आहे का? हो, नक्कीच अजूनही पाऊस सुरू आहे आणि आता आम्ही ज्या ठिकाणी उभो तिथे मोठ्या प्रमाणात जे लाटा येत आहेत त्याच्याचबरोबर हवा सुद्धा मोठ्या प्रमाणात वादळासारखी स्थिती आहे आणि त्याचमुळे इकडच्या ह्या भागामध्ये एक समोर धुकट वातावरण तयार झालं. म्हणजे संपूर्ण मुंबईच्या समोर एक धुकट वातावरण पसरलं असावं अशा पद्धतीचं हे चित्र आहे. काही घरांमध्ये सुद्धा, जे किनाऱ्यालगतची घरं आहेत, त्या घरांमध्ये सुद्धा पाणी जात आहे आणि हे पाणी घरांमध्ये गेल्याने मुंबईकरांना नक्कीच त्रास होणार आहे. मुळात हा जो पाऊस आहे हा संपूर्ण मुंबईत या येत्या 4 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात असणार आहे आणि याच्या संबंधीचे अंदाज हवामान खात्याने वर्तवलेले आहेत की सतत मुंबईकरांनी सतर्क राहणं गरजेचं आहे. सुस्मिता, आपल्यासोबत मरीन लाईन्स परिसरातून आपले प्रतिनिधी सचिन गार्ड आहेत, त्यांच्याकडे जाऊयात. सचिन, काही वेळापूर्वीच समुद्राची भरती येऊन गेलेली आहे, काय आत्ताची परिस्थिती आहे? पर्यटकांची गर्दीही या भागात दिसतेय का? नक्कीच, मी सध्या मरीन ड्राईव्ह परिसरात आहे आणि तुम्ही जर बघितलं तर आत्ताच काही वेळापूर्वी भरती येऊन गेली होती आणि असं असलं तरी अद्यापही तुम्ही जर बघितलं तर समुद्र खवळलेला आहे. पर्यटक देखील तुम्हाला दिसून येतील, मात्र समुद्राला एवढी भरती आलेली आहे आणि एवढ्या उंच लाटा इकडे तुम्हाला उसळताना दिसून येईल की समुद्राच्या जवळ जाण्याचं कोणी प्रयत्न देखील इकडे करत नाही. तुम्ही जर बघितलं तर संपूर्ण समुद्राचं पाणी जे आहे ते इकडे मरीन ड्राईव्हच्या रस्त्यावरती आलेलं आहे. समुद्रासोबत मोठ्या प्रमाणात कचरा देखील आलेला आहे आणि त्यामुळेच मरीन ड्राईव्हचा जो रस्ता आहे त्याच्या जवळपास 2 लेन ज्या आहेत त्या पूर्णपणे बंद कराव्या लागल्या. फक्त एका लेनमधून वाहतूक तुम्हाला सध्या इकडे सुरू असलेली दिसून येईल. आज यंदाच्या मोसमातली सगळ्यात मोठी भरती होती, तब्बल 4.97 मीटर उंचीच्या इकडे लाटा उसळत होत्या आणि असं असताना मोठ्या प्रमाणात इकडे समुद्राचं पाणी तुम्हाला इकडे जमलेलं दिसून येईल. गेल्या 2 दिवसांपासून मुंबईची परिस्थिती अशीच आहे, जिकडे मोठ्या उंच लाटा उसळतात आणि म्हणून मोठ्या प्रमाणात कचरा जो आहे तो मुंबईच्या 6 बीच वरती किंवा किनाऱ्यावरती तुम्हाला दिसून येईल. कालच गेल्या 2 दिवसात तब्बल 21 टन कचरा जो होता तो मुंबईच्या मरीन ड्राईव्हच्या किनाऱ्यावरून उचलण्यात आला होता आणि आज जर तुम्ही बघितलं तर आजही अशीच काहीशी परिस्थिती इकडे तुम्हाला दिसून येईल. उसळलेला समुद्र इकडे आहे आणि असं असताना सतर्क राहण्याचं आव्हान जे आहे ते पोलिसांनी आणि पालिका प्रशासनाने मुंबईकरांना केलेलं आहे. सुवर्ण, अगदी बरोबर सचिन, पालिका आणि पोलिसांकडून आवाहन केलं जात असतं तरीसुद्धा पर्यटकांची हौस कमी होताना दिसत नाही. आता तुम्ही ज्यावेळेला माहिती देत होता त्यावेळेलासुद्धा काही पर्यटक तिथे समुद्र किनाऱ्यावर दिसत होते, कशा पद्धतीनं पोलीस या सगळ्यांना तिथून दूर राहण्याचं आवाहन करतायत?
बघा, मी सध्या मरीन ड्राइवला असलेल्या ब्रिजवरती आहे. तुम्ही ज्या संपूर्ण ब्रिजचं दृश्य बघितलं तर सध्या इकडे पोलीस देखील आहे. मात्र असं असतानाही पर्यटकांची गर्दी जी आहे ती काही कमी होत नाही आहे. मरीन ड्राइववरती मोठ्या प्रमाणात समुद्र आहे आणि तिकडे लोक जाऊ शकत आहेत आणि म्हणून ब्रिजवरतून लोक इकडून समुद्राचा आनंद घ्यायचा प्रयत्न करत आहेत, सेल्फी काढायचा प्रयत्न करत आहेत. सोसायट्याचा वारा इकडे सुटलेला आहे, ऐन पाऊस पडतोय. आणि असं असतानाही तुम्ही जर बघितलं तर मुंबईकर इकडे मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत. संपूर्ण मरीन ड्राइवच्या परिसरात तुम्हाला मुंबईकरांनी एकच गर्दी केलेली इकडे दिसून येईल. पालिकेचे कर्मचारी इकडे आहेत, पोलीस प्रशासन इकडे आहे आणि मुंबईकरांना आवाहन केलं जात आहे की त्यांनी आनंद नक्कीच लुटावा, समुद्राची मजा घ्यावी, या लाटांची मजा घ्यावी. मात्र समुद्रापासून किनाऱ्यापासून सुरक्षित अंतरावर राहूनच ही मजा घेण्यात यावी. सुवर्ण सचिन धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तुम्हाला सुस्मिता, तुम्हालाही धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तर